Good morning. This is Sudhir Naik, proprietor of camera Emporium. As you know, camera ji, swatacha camera ji kaaji kashi gayi. ज्यादा आपण नवीन कॅमेरा परचेस करतो एस एल आर कॅमेरा किंवा ऑर्डिनरी कॅमेरा किंवा सेलर कॅमेरा त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॅमेराची काळजी अशी घ्यायची आहे की स्क्रीन जो असतो कॅमेराचा एल सी डी त्याचं एक प्रोटेक्शन आपल्याला लागतं तो एक स्क्रीन गार्ड म्हणतात त्याला ते स्क्रीन गार्ड आपण लावून घ्यायचं त्याच्यामध्ये कारण जनरली कॅमेरा कसाही ठेवला जातो काही गडबडीमध्ये स्क्रीनला स्क्रॅचेस येतात तसं मोबाईलला आपण स्क्रीन गार्ड इमिजिएट लावून घेतो तसंच सेम कॅमेराला पण लावून घ्यायचं दुसरं असं की एस एल आर कॅमेरामध्ये जी लेन्स असते कॅमेरावर आपण लेन्स येते त्याच्याबरोबर त्याला तुम्हाला फिल्टर येतो वरती म्हणजे त्या थोडक्यात कॅमेराचा डोळा लेन्समध्ये तर त्याला सुद्धा जनरली डस्ट प्रोटेक्शनसाठी आपण फिल्टर लावतो त्याला तर फिल्टर लावायचं कारण असं आहे की एकतर तुम्हाला लेन्स प्रोटेक्शन आणि कलर इफेक्ट्स तर फिल्टरमध्ये बरेच प्रकार येतात स्टँडर्ड फिल्टर जे असतो तो यू व्ही म्हणतात त्याला म्हणजे अल्ट्रावायलेट दुसरा येतो स्कायलाईट फिल्टर एकूण तसे जसं तुमची फोटोग्राफी असेल त्याप्रमाणे तो फिल्टर चेंज करायचा असतो पण बेसिक जो फिल्टर असतो तो यू व्ही फिल्टर आहे तुझा तो लावून त्याच्यावरती बाकीचे फिल्टर्स तुम्हाला लावता येतात या दोन गोष्टी मेन आहेत कॅमेरामध्ये आता जेव्हा आपण बाहेर आउटडोअर व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी जर करतो जनरली आता जंगल सफारीचा ट्रेंड जास्त वाढलेला आहे जंगल सफारीला गेल्यानंतर तुम्हाला डस्ट कॅमेरावरती बसते जसं मी जिप्सीमध्ये तुम्हाला फिरवतात तिथे फोटोशूटसाठी तर ज्याला आपण व्हिडिओ शूटिंग करतो किंवा फोटोग्राफी करतो तर त्याला लेन्स झूम इन झूम आउट होत असते आपली तर लेन्स ज्याला ती बाहेर येते त्याला डस्ट सगळी त्याच्यावरती बसते एक तर तो प्रोटेक्शनसाठी फिल्टर मी आत्ता सांगितलं दुसरं म्हणजे लेन्सच्या बॅरलवरती डस्ट खूप असते ज्यावर तुम्ही ते झूम इन झूम आउट करता त्यावरती डस्ट आत जाते स्टक होते आणि कॅमेरा त्याचा तो हेलिपॅड पोर्शन म्हणतात त्याला झूम इन झूम आउट होतो तो स्टक होऊ नये त्या डस्टमुळे तो स्टक होतो आणि कॅमेरा बंद होतो किंवा एरर दाखवतो ते मोस्टली त्याची जास्त काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याला डस्ट प्रोटेक्शन कव्हर येतात ते वॉटरप्रूफ कव्हर असतात त्याला ते एकदा लावायचे त्याने तुम्हाला डेस्कचं प्रोटेक्शन जास्त दुसरं असं की सी बीचला जास्त कॅमेरा वापरला जातो समजा मॅक्सिमम ट्रिप्स 99% सी बीचला होतात त्याच्यामध्ये रस्ट जो होतो कॅमेरामध्ये या होतात तिथे तुम्ही बेल्ट लावतात तो मेटल पोर्शन असतो तो रस्ट होतो दुसरं म्हणजे सेम जे आत्ता सांगितलं की झूम बॅरल इन आउट जो होतो त्याच्यामध्ये सुद्धा मॉइश्चर जमा होतं ते इन आउट झालं की आपले गिअर्स जे मेटल जे काय पार्ट्स असतात ते डॅमेज होऊ शकतात लेन्सचा फंगस जास्त वाढू शकतो त्याच्यामध्ये तर शक्यतो आता मॅक्सिमम झूमचे कॅमेरे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही अगदी सी बीचला जाऊनच फोटो काढायला पाहिजे असं काही नाही आहे लॉंग शॉर्ट्ससुद्धा घेऊ शकतात त्याच्यामध्ये ती एक प्रिकॉशन आहे दुसरं असं की कॅमेराचा जो हेलिपॅड पोर्शन जो म्हणतो मी तो खूप सेन्सिटिव्ह आणि खूप डेलिकेट असतो पण आता नवीन हे प्लास्टिक टेक्नॉलॉजी जास्त वापरली तर त्याचं जे गिअर्सचं जे डिस्टन्स आहे ते खूप छोटं असतं त्याच्या त्यामुळे शक्यतो लांबून फोटो काढलेले जास्त चांगले असतात दुसरं एक प्रिकॉशन असं आहे की सी बीचला आपण कॅमेरा वापरला की घरी आणून ठेवतो फोटो ट्रान्सफर केले कॅमेरा तसाच ठेवू शकतो शक्यतो आल्यानंतर कॅमेरा क्लीन करून घ्यायचा म्हणजे की ते मॉइश्चर जे आहे ते आपल्याला इमिजिएट काढता येईल सर्किटला इफेक्ट होणार नाही त्याच्यामध्ये सर्किट जंग झाला की कॅमेरा पूर्ण बंद होतो किंवा असंही होतं की 2 महिन्यानंतर कॅमेरा आपण काढला आहे आणि परत फोटो काढले ते
थोडे आणि कॅमेरा बंद होतो. त्याला असं वाटतं की आता कॅमेरा चालू होता आणि आता इमिजिएट बंद झाला. तर तो इफेक्ट स्लोली त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मॉइश्चर ड्राय होतं त्यावेळेला कॅमेरा जास्त इथे चालून नंतर तो इमिजिएट सर्किटला इफेक्ट करतो. तर ते असं की इमिजिएट कॅमेरा एक तर क्लीन करायला पाहिजे तुम्हाला आणि दुसरं असं की ज्यावेळेला कॅमेरा आणून परत आपण ठेवतो तर त्याची जी बॅटरी असते आता लिथियम आयन बॅटरीचा ट्रेंड आहे त्यामुळे पेन्सिल सेल होते. आता तुम्हाला लिथियम टाईप केली तशी मोबाईलला बॅटरी येते तशी तर ती बॅटरी चार्ज करायची आणि ठेवून द्यायची. कारण वन्स अन यू चार्ज बॅटरी तर ती कन्झ्युमेबल आयटम चालू होतं त्याच्यामध्ये कुठले असते मोबाईल असू दे. लिथियम आयन जिथे बॅटरीज वापरले जातात त्याच्यामध्ये चार्जिंग कंडिशनमध्ये बॅटरी पाहिजे कधीच होते. जर चार्ज नाही केली तर ती डेड होते बॅटरी. डेड झाल्यानंतर चार्ज होत नाही ती रिप्लेस करावं लागतं. त्याचं लाईफ वाढवण्यासाठी ती बॅटरी कंटिन्युअस चार्जिंगमध्ये पाहिजे कुठल्याही युनिटचं असो. आता जर मोबाईलमध्ये तर मॅक्सिमम लिथियम आयन बॅटरी येतात. पॉलिमर बॅटरी आधी होत्या त्या आता बंद झाल्या. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे लिथियम आयन बॅटरीची. दुसरं म्हणजे NiMH बॅटरी असतात निकेल मेटल हायड्राइड बॅटरी म्हणतात की ज्या लिथियम आयनच्या आधी त्या वापरतो. त्याचाही असंच आहे की सेम चार्जिंग कंडिशनमध्ये ठेवायची. चार्ज नाही गेली चुकून कॅमेरामध्ये बॅटरी राहते. आपल्याकडून मेमरी कार्ड फक्त आपण काढलं जातं बॅटरी तशीच राहते चार्ज करत नाही. तर ती बॅटरी चार्ज नाही गेली तर ती करून कंटाळा ॲसिड येतो तो एक आहे प्रकार. दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपले फोटो मेमरी कार्डमध्ये सेव्ह होतात सगळे. मेमरी कार्ड जनरली कस्टमर मेमरी कार्डचे फोटो ट्रान्सफर केल्यानंतर फक्त डिलीट करतात. ज्यावेळेला तुम्ही कॅमेरातून मेमरी कार्ड बाहेर काढता आणि फोटो ट्रान्सफर केले की ते कॅमेरामध्ये टाकल्यानंतर त्याला फॉर्मॅट करायचं. कारण असं प्रत्येकाला मेमरी कार्ड काढून टाकलं की प्रत्येकाला नवीन फोल्डर एक तयार होतो त्याच्यामध्ये. तो फोल्डर तसाच राहतो नवीन फोल्डर तयार होतो. समजा एक 16 GBचं कार्ड आहे कार्ड काढून टाकलं समजा एक 5-7 RIP झाले असतील तुमच्या किंवा कुठले इव्हेंट झाले असतील त्याच्यामध्ये तेवढे 10-15 फोल्डर्स तयार होते. तर ते फोल्डर्स जे आहेत ते तुम्हाला त्रास देतात नंतर. समजा तुमची मेगापिक्सल साईज जर कमी झाला कॅमेरामध्ये फाईल साईज कमी जास्त MB फाईल्स वाढतात SLR कॅमेरामध्ये. तर जर फोल्डरच डिलीट केला कारण असं की अर्धे फोटो या फोल्डरमध्ये अर्धे फोटो त्या फोल्डरमध्ये ओव्हरलॅपिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा शक्यतो फॉर्मॅट करायचं ते वापरायचं फोटो पण सेव्ह होतात आपले आणि खूप दिवस स्टोरेज करायचं नाही. सेम ट्रेंड हार्ड डिस्कमध्ये पण असतो. आता जे हार्ड डिस्कचे जे कॅमेरे आले होते कधी मार्केटमध्ये मेमरी कार्ड याच्या आधी तर डाटा खूप स्टोअर करायचे. समजा 250 GB हार्ड डिस्क आहे मग त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल आहे तर तुम्हाला 4 लग्न असते 5 लग्न असते ते जंक होतं त्याच्यामध्ये. हार्ड डिस्कला जर मुवमेंट नाही मिळालं तुम्हाला किंवा फॉर्मॅटचा एक ऑप्शन त्याला द्यायलाच लागतो. तो जर नाही दिला म्हणजे थोडक्यात ती क्लीन करायची असते ती नाही गेली तर तुम्हाला हार्ड डिस्क त्रास देणार. ती कंटिन्यूस रनिंगमध्ये पाहिजे किंवा त्याला मुवमेंट पाहिजे प्ले किंवा फॉर्मॅट इरेज सगळे ऑप्शन त्याला द्यायला पाहिजे. तो एक महत्त्वाचा आहे. लेन्सचा जो फंगस आहे तो शक्यतो एक वर्षभरात तो खूप जास्त क्रिएट होतो. कारण आपल्या इथलं वेदर लेन्सला जे ऑप्टिक जे आहे त्याच्यामध्ये जो फंगस आल्याचा जो वेळचा नाही काढला तर तो लेन्स सपोर्टिंग फॉर्म टाकतो. लेन्स तुम्हाला रिप्लेस करायला लागतो. शक्यतो फंगस दिसायला लागल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये जो फंगस काढून घ्यायचा जास्त SLR कॅमेरामध्ये जास्त होतो. आणि CCD वरती सुद्धा जास्त फंगस येतो. SLR कॅमेरा तर जास्त मग सगळ्यात जास्त मी जो बघितला प्रॉब्लेम जो SLR कॅमेरामध्ये CCDला होतो. CCDला जर फंगस क्लीन नाही केला तर तुम्हाला पूर्ण CCD चेंज करायला लागतो. समजा कॅमेराची कॉस्ट जर असेल 30-35 हजार रुपये CCD पूर्ण जो असतो तो साधारण 12-15 हजार रुपयाला येतो. त्यामुळे शक्यतो CCD चेंज करून फंगस क्लीन करून घेतलेला जास्त. पण
एसएलआर कॅमेराला प्रॉब्लेम काय होतो एसएलआरला येतो म्हणजे लेन्स तुम्ही इंटरचेंज जेव्हा करता त्याला तो मोशन ओपन होतो आणि ते पण एक आहे कारण तो इमिजिएट इम्पॅक्ट होतो त्याला मिरर जो असतो त्याचा 45 degree अँगल असतो त्याचा तर तो मिररच्या इमिजिएट म्हणजे मिररला जी डस्ट असते बाजूने जी बसते लेन्स आपण इंटरचेंज केल्यानंतर ती डस्ट बसते आणि लेन्स इंटरचेंज करताना शक्यतो आपण बाहेर गेल्यानंतर सॅक असते आपल्या बरोबर किंवा कॅमेराची बॅग असते कॅमेराच्या बॅगमध्ये शक्यतो लेन्स इंटरचेंज करावे जसं बेसिक लेन्स येते 18 to 55 mm दुसरी लेन्स असते त्याला क्लोज टू 55 to 250 किंवा 55 to 300 to 200 अशी ती इंटरचेंज करताना बॅगेमध्ये सॅकमध्ये इंटरचेंज करावी जेणेकरून डस्ट त्याच्यामध्ये येणार जास्त आणि इनबिल्ट कॅमेऱ्यांमध्ये येते ती ते पूर्ण लेन्स काढा त्यात ते सर्व्हिसिंगमध्ये तो प्रकार होतो पण एस एल आरला हा इमिजिएट स्वतः पण क्लीन करू शकतो आपण एक ऑप्शन असतो मिरर लॉक ऑप्शन मिरर लॉक ऑप्शन करून तुम्हाला एक लेन्स विनिंग किट मिळते त्याचं जवळ ठेवलं किंवा एक सेबल ब्रश तुम्ही जरी तुमचा कॅमेरा व्यवस्थित वर्षाला जरी क्लीन केला तरी तेवढी प्रिकॉशन घेतली जास्त चांगली तुम्ही सारखं कॅमेरा रिपेअर करून द्यायची गरज लागणार नाही आता पावसाळा येतो तर त्या दृष्टीने या सीझन मध्ये काळजी नाही पावसाळ्यामध्ये एक तर फंगस जो मी सांगितलं नाही तर मग त्याला एक स्पेशल एक छोटं केबिन मार्केटमध्ये मिळतं त्यामध्ये पूर्ण एस एल आर किट तुम्ही ठेवू शकता आणि बल्ब सोडलेला असतो त्यामध्ये ते एकतर जास्त प्लास्टिकमध्ये रॅप नाही करायचं पेपरमध्ये रॅप करून देऊ शकता किंवा बॅग झालेला आहे चांगल्या चांगला जे वॉटरप्रूफ बॅग असतात त्याच्यामध्ये सुद्धा एक कॅमेरा ठेवला तरी चालतो जास्त प्लास्टिकमध्ये रॅप नाही करायचं त्याला एअर मिळत त्याने फंगस जास्त वाढतो फोटोवरती इफेक्ट येतो तुम्ही जेव्हा फोटो घेता त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक स्पॉट्स त्याच्यामध्ये इमिजिएट दिसत म्हणजे जेव्हा तुम्ही झूम करत फोटो जो काढलेला असतो त्यानंतर ते असे स्पॉट्स दिसत इमिजिएट कळतो फोटो काढले की इमिजिएट स्क्रीनवर तुम्हाला दिसत कॅमेरा दिसला किंवा पाण्यात गेला तर जसं आपण मोबाईलचं काही गोष्टी आपल्या माहीत असतात आपण त्याला उघडून ठेवतो तसं कॅमेरामध्ये काही करू शकतो का कॅमेरामध्ये करता येईल फक्त जर सी वॉटर असेल तर इमिजिएट 1 to 2 दिवसात तो रिपेअरकडे घेऊन जायला पाहिजे आपल्याला जर नाही नेला ते वॉटर सगळं ते ड्राय झाल्यानंतर ते सॉल्ट चंक होतं कॅमेराचा सर्किटचा काही उपयोग होत नाही तो थोडा एक्सपेन्सिव्ह पेपर करू शकतो जर प्लेन वॉटर असेल तर साधारण एक तरी पण 4-5 दिवसात नेलेला जास्त होतो पण मॅक्सिमम सी वॉटरचे डॅमेज कॅमेरे येतात एवढी पाहिजे आणि बॅग्स प्राईस रेंज काय प्राईस रेंज बॅगेची आहे साधारण 2000 पासून पुढे ब्रँडेडमध्ये त्यात बरेच प्रकार आहेत लोअर प्रो आहे त्याच्यानंतर बँगार्ड एक कंपनी आहे त्यानंतर तुम्हाला लेन्स क्लिनिंग किट जे आहे लेन्स क्लिनिंग किट साधारण ब्रँडेडमध्ये घेतलं तर 500 पासून ते लायका वगैरे जर घेतलं जर म्हणून साधारण 1500 to 2000 ते किट त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लोअर येतो सेबल ब्रश येतो त्याच्यामध्ये स्क्रॅच त्याच्यामध्ये स्क्रॅच प्रूफ असतो ब्रश आणि एक क्लॉथ येतो लिक्विड येते त्याला आणि लिक्विड शक्यतो लेन्स क्लीन करताना जर स्टिकी जर असेल पोर्शन तर लिक्विड डायरेक्ट लेन्सवर अप्लाय न करता क्लॉथ येतं त्याच्यावर तर ते त्याच्यावरती स्प्रे करून मग लेन्स क्लीन करतात सेम प्रोसिजर सीसीडीला आहे सीसीडी क्लीन करताना काळजी खूप घ्यायला लागेल त्यामध्ये तुम्ही जर समजा टीझर वगैरे वापरला जर नॉलेज नसेल तर त्याच्यावरती स्क्रॅच असेल किंवा दुसरं असं की एस एल आरला एक वरती प्रिझम ग्रीड एक पोर्शन असतं तर कस्टमरला दिसताना त्या विफायंडरमधून बघितलं की डस्ट तिथे दिसतो त्याला असं वाटतं की फोटोमध्ये येईल तर ती फोटोमध्ये येत नाही जी फोटोमध्ये तुम्हाला स्पॉट येतात ते सी सी डीवरती असतात ते त्याला लेन्स काढून त्याला खालून क्लीन करायचा प्रयत्न करतात
ऍक्टिव्ह कस्टमरला माहीत नसतं बरोबर आहे. त्याला आपलं जे क्लॉथ आपण वापरणार आहे, क्लॉथ किंवा जे काही सोल्युशन वापरणार आहे त्याच्याशी रिकमेंडेड असणार आहे, कारण ते खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याला लेअर असतात सीसीडीला, 3 ते 4 लेअर असतात. ते स्प्रे त्याच्यावर, जसं मी आता म्हणलं, स्प्रे त्याच्यावर नाही करायचं. कॉटन शक्यतो नका वापरू, कारण नॉन टच स्टेन्स राहतात कधी कधी त्याच्यामध्ये. काही चांगल्या क्वालिटीचे क्लॉथ मिळेल त्यांनी क्लीन करायचं. कॉटन नका वापरू, चांगल्या क्वालिटीचा एक टिश्यू पेपर मिळतात ते वापरायचं. सब केलं जाईल, एकदा क्लीन करायचं अगोदर. वन साईड क्लीन केला की फेकून देतो, परत तोच अप्लाय नाही करायचा. हाय क्वालिटी आलेले आहेत चांगले. आता साधारण मला वाटतं 200-250 आसपास चांगला एक क्लॉथ आहे. ग्लासला तुम्ही स्क्रीनला आता मोठे पण क्लॉथ आलेले आहेत स्क्रीनमध्ये. स्पेशली क्लॉथ जर घेतलं तर 500 रुपये पण ते तुम्ही लॉंग लाईफ आहे, तुम्ही वॉशेबल आहे, परत परत तुम्ही रियूज करू शकता. क्लीन करायचं हातावर घ्यायचं. साधारण 5-6 वर्ष ते टिकतं. 5 ते 6 वर्षाला 500 रुपीज काय